रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। दोस्तानो, आपलं आयुष्य हे वेदनाने दुःखाने भरून गेलेलं आहे असं आपल्याला नेहमी वाटत असतं, पण तसं नसतं। आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान भरपूर आहे, फक्त आपण डोळसपणे त्याकडे पाहिलं पाहिजे। दोस्तानो, ज्यांच्या मनी महाराजांचा विचार तो नसेल आचार, ज्याच्या अंगी महाराजांची नीती त्याला कशाची भीती, ज्याच्या हृदयात महाराजांची मूर्ती त्याचेच होईल जगभर कीर्ती। दोस्तानो, ज्याप्रमाणे मुलांचा आपल्या आईवर विश्वास असतो, तसंच श्री स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवा। स्वामी कोणतंही संकट तुमच्यापर्यंत येऊच देणार नाही, श्री स्वामी समर्थ। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, आणि त्यातूनच आपलं मन आपण शांत केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे। आणि त्यासाठी दोस्तानो, आज आपल्यासाठी स्वामी समर्थांचा सुंदर विचार घेऊन आलोय। दोस्तानो, आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा। हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोहोचवा। लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते आवर्जून कळवा। चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका, वेळ निघून जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा, चांगली वेळ निश्चित येईल। माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे। वर्तमानात असताना नामात राहा, तू स्वतः निस्वार्थ कर्माचा रूप लाव। कोणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून राहू नकोस, कारण त्या रोपावर येणाऱ्या फळावर अधिकार फक्त तुझाच असेल। कोणाला आपलं करायचं असेल तर हृदयातून करा, केवळ मुखानं नाही। कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखानं करा, हृदयानं नाही। कारण ज्या दोराला गाठ नसते तो दोरा सहज सुईतून प्रवेश करत असतो। आचार विचार घराची आखणी आहे, प्रेम घराचा पाया आहे, थोर माणसं घराच्या भिंती आहेत, तर सुख हे घराचं छत आहे। जिवाळा घराचा कळस आहे, तर माणुसकी ही तिजोरी आहे। आपापसात प्रेम ही धन दौलत आहे, तर नामस्मरण इतला आत्मा आहे। नाशवंत हा देह सारा, उद्या नाहीसा होईल। काय कमवले आणि काय जमवले कधीतरी मातीमोल होईल। दोन शब्द घे मुखी, प्रेमाने जग जिंक, मग होशील तू आणि इतर सुखी। चिंता तुला त्रास देत असेल, भीती सतावत असेल, कुणी नसेल तुझ्या संगी साथी, तर घाबरू नकोस। नको काढूस फळ, नको वागूस स्वार्थी, नको मारूस मन। मी तुझाच आहे प्रतीक्षण, आणि सगळ्यांना ठामपणे स्वामी आहे ना मन। माझ्यावर प्रेम आहे तर मग माझ्या विचारांचं पालन कर, कोणीही तुझं काहीही बिघडवू शकणार नाही। नित्य माझे स्मरण कर। निस्वार्थ कर्म हाच एक धर्म, बाकी मनाचा पसारा। कर्म करता करता नाम घेत जा, मग ना उरे मन आणि नाही पसारा।
दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून घेण्यात शान नाही, तर कुणाला आपल्या ताटातलं देण्यात आहे खरे समाधान। ही नीती आहे की हिसकावून खाणारा सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधी दुःखी होत नाही। अति उच्च शिखरावर जरूर पोहोचा, पण जगानं तुमच्याकडे पाहावं म्हणून नाही, तर तुम्हाला जगाकडे नीट पाहता यावं म्हणून। माझे सच्चे भक्त कधी कुणाला दुखवत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की समोर ही स्वामीच आहे। जे साधक अविश्वास दाखवत नाहीत आणि माझ्यावर निस्सीम प्रेम करतात, खऱ्या अर्थानं मी त्यांच्या मागे पुढे चालत असतो। नुसते स्वामी स्वामी म्हणता तरुण जाशील, मोह माया सारी भुलून जाशील, या जगाशी तुझं काही घेणं देणं नाही म्हणशील तर संसार तुझा, नाही तर स्वामी तुझा। आयुष्यात संकट आली म्हणून घाबरू नका, श्री स्वामी समर्थ महाराज पाठीशी आहेत हे विसरू नका। आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे, त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळं जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआप किनाऱ्याला लागत असतो। ध्येय साध्य करणं कितीही कठीण असो, जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असं काहीच नसतं। अडचणी आयुष्यात नसतात तर मनात असतात। ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल। हातावरील रेषेत दडलेलं भविष्य कधीच पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम करा आणि मुखात स्वामीनाम असू द्या। तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जाण्याची कधीच गरज पडणार नाही। कधीच कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नका, हसवता नाही आलं तरी अश्रूंचं कारण होऊ नका। काही वेळा नेती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देत असते, ते फक्त आपलं कोण आहे आणि परक कोण आहे हेच ओळखण्यासाठी। वाईट व्यक्ती अनुभव देत असते, तर चांगली व्यक्ती हे साथ देत असते।